दादा थोड़स सहकार्य करा ना आमच्या हातला पुरा ए बाबू थोडं आता कसं आमचा रस्ता तर तुम्ही बंदच केला हरकत नाही तरी पण आता समोर येण्याचा प्रयत्न करू नका कारण सहकार्य करा आम्ही सहकार्याची भावना मागतो ज्या अपेक्षेने आले ते अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे तुमची म्हणून आपल्या मुलाला सहकार्य करा आज माझ्या गावामध्ये कार्यक्रम आहे उद्या तुमच्या गावामध्ये कार्यक्रम राहणार आहे आम्ही असं केलं तर तुम्ही काय म्हणणार तेच म्हणणार त्यासाठी तुम्ही सहकार्य करा शांतता राखा सहकार्याची भावना रात्रभर आपला कार्यक्रम राहते रात्रभर कार्यक्रम आहे तर म्हणून म्हणत आहो इथं आधा मधामध्ये कोणीही येऊ नये आणि आधा मधामध्ये येऊन कार्यक्रमाचे जे अध्यक्ष स्थान आहे सन्माननीय संघबाई भाऊ कांबळे आपल्या समोर आपले विचार 2 मिनिटांमध्ये मांडतील असं मी त्यांना म्हणतो या ठिकाणी सर्व आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही या संपूर्ण ग्रामपूर वासियांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो गोंडवाना गौरव शहीद वीर बापूरावजी शिंदमाते यांच्या जयंती प्रीत्यर्थ या संपूर्ण तालुक्यामध्ये डेंचर उद्योग स्पर्धेचे आयोजन या रामपूर गावामध्ये आम्ही केलं याचं मुख्य कारण आता आदरणीय मोतीराम भाऊंनी सांगितलं की आमची गोंडी संस्कृती आमची भाषा आमचा धर्म याचा जतन झाला पाहिजे याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि म्हणून कालच आपण 26ला काल 26 तारीख होती या संपूर्ण भारताला 26 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या कलम 25 नुसार प्रत्येक धर्माला आपल्या ज्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा जे स्वातंत्र्य आहे ते भारतीय संविधानाने आपल्याला दिलं आहे आणि म्हणून प्रत्येक धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम हे त्या त्या मंडळींचं असतं आणि म्हणून आमची भाषा आमची संस्कृती जतन झाली पाहिजे यासाठी त्या डेंचर स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलं आयोजकांच्या वतीने आणि म्हणून या संपूर्ण संस्कृतीचा जतन करण्याचं काम आदरणीय निरंजन भाऊ मसराम यांनी ज्या गेल्या 30-35 वर्षामध्ये केलं या 30-35 वर्षाच्या कालावधीचा जो काही त्यांचा संघर्ष आहे हा संघर्ष या स्टेजच्या माध्यमातून आणि आज दिसून आलेल्या या प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समक्ष दिसतो आहे आणि म्हणून अनेक ठिकाणी सांगत असताना आम्ही सांगतो या देशात चालू असलेल्या प्रत्येक चळवळीच्या बाजूला आता या पिवळ्या झेंड्याची चळवळ सुद्धा या भारतामध्ये चालू झाली आणि त्याची सुरुवात या ठिकाणी या रामपूर मध्ये आम्हाला होताना दिसत आहे ही परिवर्तनाची नांदी या महाराष्ट्रामध्ये या रामपूर मधून सुरुवात झाली वीर बापूराव शेडमाकेंचा पुतळा मागच्या काही दिवसामध्ये आम्ही इथं त्याचं उद्घाटन मोठ्या दिमागाने झालं आणि त्या दिवशी रात्री जाता जाता आदरणीय मोतीराम भाऊ कनाक यांना मी म्हटलं की दादा हा अत्यंत सुंदर असा प्रोग्राम या गावामध्ये झाला मला असं वाटतं की आपण दंडारेचं स्पर्धेचं आयोजन आपण केलं पाहिजे भाऊंनी सांगितलं की सध्या दिवाळीचा पिरियड आहे भाऊ करता येते परंतु आमच्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार 2 ते 3 दिवसाचा पिरियड आहे या पिरियड मध्ये तेच दंडारीचं आयोजन करावं लागते परंतु ते शक्य नाही मग काय करता येईल मोतीराम भाऊंनी सांगितलं भाऊ डेंचा नृत्य स्पर्धा घेता येईल त्यांना ठरलं येणाऱ्या काही दिवसामध्ये डेंचा नृत्य स्पर्धेचं आयोजन आपण केलं पाहिजे आणि मोतीराम भाऊच्या अथक अशा परिश्रमाने
आम्ही या डेमचा नृत्य स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी ठेवलं याचं नेमकं कारण एवढंच आहे की ज्या महान शहीद वीर बापूरावजी शेणमाक यांचं जे शहीद आहे ते याच्यासाठी शहीद झाले त्यांनी सांगितलं की माझा धर्म माझी भाषा माझी संस्कृती टिकली पाहिजे त्याच्यासाठी जे शहीद झाले त्यात वीर बापूराव शेणमाक यांच्या नावानी हे आम्ही गोंडी धर्माची जे काही संस्कृती आहे त्याचं जतन करण्याचं काम या डेमचा नृत्य स्पर्धेच्या आयोजनानं आम्ही इथं चालू केलं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी परत एकदा इथे जे प्रेक्षक आहेत मंडळी त्यांना आम्ही विनंती करतो की हा प्रोग्राम आपल्यासाठी आहे कृपया आयोजक मंडळींना आपण सहकार्य करावं एवढंच या ठिकाणी थांबतो आणि सांगतो सर्वांना जय